आईफोन घेणार आहे 7,000 चा. 60 वाला खाऊ. चार पुढे आहेत आता काय करूया. पाटा घमेल दे आणि थोडीशी कांदा कोथमीर टाकून दे. बटाटा बिटाटा असा साखर थोडस कुरकुर टाक, दोन नळिया टाक, पास्ता आणि पिस्ता साठी चॉकलेट विक्रेत अशी मिक्स कर. आयडिया चांगली आहे. तर म्हणजे आता हरेशच्या घरी आलोय आणि हरेश पाईकडे गणपती बनवतोय. यस महाराजा, होय महाराजा, यस महाराजा सर्वांचा. हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण. मंडळी नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मराजेच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. अरे धूर कसला? हा धुरी. तर आज जरा लेट झालाय. तर आज आता आपण सुरू, नेहमी तर 5:30 वाजता तरी ब्लॉग आपला सुरू होतो कामावरून आल्याच्या नंतर. आज आता वाजले 6:15, त्याच्यामुळे गुरु देखील आलेत आणि गुरांच्या इकडे आईने धुरी घातली. तर धुरीचा हा सगळा धूर येतोय आणि आई दूध काढते. तर आता ठीक आहे, आता दूध काढते तर ते पण दाखवूया. आपला नंदी केवढा झालाय ते पण तुम्हाला पाहता येईल. तर ठीक आहे, तिकडे आईकडे पण जाऊया आपण. आणि आता जरा धूर कमी झाला त्याच्यामुळे मी दिसतोय काय, धुरातून दिसत नसेल मी. असं ठीक आहे, माझा आवाज तर पोहोचतोय तुमच्यापर्यंत. ठीक आहे, जरा पाऊस पण आज कमी आहे संध्याकाळी. आज दिवसभर मात्र खूप पाऊस होता. पहिल्याला हौर देखील आला, तर तो आता हौर कमी झाला. लगेच पाणी कसं हे कमी होतं आणखीन. हा तर हा, आता मागच्या व्हिडिओमध्ये गंप्या शेट नव्हता. तर गंप्याचे जे फॅन आहेत ना, ते जरा नाराज झाले असतील की गंप्या शेटला पार्टीमध्ये म्हणजे ते काय जे आपण कोक्याचं जे हे केलं ते खाता नाही आलं. आणि कोक्याचा रस्सा आणि पाव गंप्याला मिळाला नाही. पण गंप्या त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलला होता की सूप सूप करत होता. तर बघू त्याच्यासाठी आज झालं शक्यतो आला तर त्याला सूप खायला घेऊन जाऊ, बघूया पॉसिबल झालं तर. आणि ठीक आहे, आता जास्त वेळ न काढता आपण जाऊया आजचा ब्लॉग पुढे. आता कंटिन्यू करूयात, आईकडे जाऊयात पहिला, त्याच्यानंतर जाऊयात पुढे, जाऊयात आजीला भेटूयात आणि मग पुढे जे काय होईल ते आजच्या संध्याकाळच्या वेळेत. तसं आता कसं आहे की पूर्ण दिवस ब्लॉग करायला मिळत नाही, म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळची आपली दिनचर्या आपल्याला काय दाखवता येत नाही, कारण ऑफिस असल्यामुळे. जर पूर्ण वेळ घरात असतो ना तर असा प्रॉपर ब्लॉग करता आला असता. तर जे काय ते सकाळच्या वेळेमध्ये काही म्हणजे कधी कधी सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, कधी कधी संध्याकाळच्या वेळेमध्ये आणि मोस्टली रात्रीचंच, म्हणजे अंधार होतो ब्लॉग संपवताना. आणि जर रविवारची सुट्टी असेल त्या दिवशी मात्र तुम्हाला दिवसभराचं दाखवतो मी. कधी कधी दिवस रविवारचे दोन दोन ब्लॉग पण होतात, जे तुम्ही कदाचित तुम्हाला कळत नसेल की दोन ब्लॉग हे एकाच दिवशीचे होते. ते तसं करायला लागतं, कारण संध्याकाळचा प्रत्येक दिवशी वेळ मिळेल असं होत नाही ना. त्याच्यामुळे दोन ब्लॉग करून ते कुठेतरी ऍडजस्ट करायला लागतात. तर सगळं असं मॅनेज करत करत आपली गाडी हळूहळू पुढे आपण नेतोय. तर बघू अजून चांगल्या प्रकारे काहीतरी करूयात. आणि राहून जातात बऱ्याच गोष्टी योजलेल्या काय काय आहेत ना, जसं की एक टी शर्टचं आहे ते पण राहून जात आहे हळूहळू. म्हणजे वेळ होतोय त्याला, हळूहळू म्हणताना खूपच उशीर होत चाललाय. पण जसं आता तुम्ही काहींनी तर म्हणजे आपले जे रेग्युलर आता जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना काय सांगायची गरज नाही, ते तर समजून घेत आहेतच आहेत. तर तुम्ही पण घ्या जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी. तर म्हणजे आम्ही खूप ॲडजस्टमेंट करत हे व्लॉग बनवतो. तर ठीक आहे, आता हा जास्त वेळ काढत नाही बघा. आता माझी बडबड अशी जर बोलत राहिलो ना असा तिथे बसून अजून काय विषयावर बोलत राहिलो ना वेगवेगळ्या, तर तासन तास बोलत राहू शकतो. ठीक आहे, आधी तर पटकन आपल्या गंप्याला फोन लावून घेऊया. फोन तर लावू शकत नाही कारण इथे नेटवर्क नाही. कधी कधी असतं पण आज तर नाही नेटवर्क. आज दिवसभर फुल पाऊस आहे आणखी लाईट पण नव्हती त्याच्यामुळे नेटवर्क नाही. तर आता वरती जाऊनच बघूया गंप्या शेट कुठे ते. तर आता आईकडे जा. आई झालं दूध काढून? काढते आई दूध काढते लगेच. आधी चला जाऊयात दूध काढायला. म्हणजे मी नाही काढणार, आई काढते ते पाहूयात. तर आमचा हा वाडा पडवीतच आहे. आता आपण व्हिडिओ शूट करत होतो पहा तिकडे, तो बघा स्टँड दिसतोय तुम्हाला तिकडे समोरच्या पडवीत. आणि आता इथे मागच्या पडवीत आपला वाडा. आणि हा पहा आपला नंदी कसा दूध पितोय, आईकडे दूध काढते. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का, नंदीचा कलर चेंज झाला आहे. जेव्हा कसं असतं लहान वासरू असतो ना तेव्हा कलर वेगळा असतो, आणि तो मोठा मोठा होत गेल्याच्या नंतर ना त्याचा कलर चेंज होतो. आता हा लहान होताना कसा होता तुम्ही पाहिला आहातच आहे. आणि आता बघा कसा एकदम पांढरा शुभ्र झाला आहे. तर ठीक आहे, आता याला दूध पिऊ देत, म्हणजेच की तो पण दूध पितो, आई पण दूध काढते. आणि चला आपण जाऊयात आता आजी कुठे पाहूयात. आजी पहा इकडे वासरू आपला इकडे असतो ना, तर वासराचं जरा साफ करते, झाडते. गवत वगैरे घातलं असतं ना तो साफ करते. ठीक आहे चला येतो मी.
चला नेहमीप्रमाणे पप्पांची छत्री घेऊन चाललोय दांड्यावाली. चला तर इकडे पहा कोंबडा झिरपत आहे. रोग बी गलाय की होय असं रोग आला की काय? अरे 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 कसा बोंबटाय बघा. मला वाटतं याला हे झाला काय थंडावलाय ता भिजलाय भिजलाय त्याच्यामुळे तो. बाकी काय नाही होय. अरे जा आम्ही भिजून भिजून काय आंब खाता आहे बघ. आंब खाताय आंब नाही आंबा आहे. आंबा खाताय आंबा भिजून. चालेल ठीक आहे तू खात आंबा आम्ही जातो. किती आणलंस कुर्ल्या? कुर्ला कोणी आणला? कुर्लाच कोण गेला? काल गेलं मागच्या व्हिडिओत गेलंस ना. मागच्या युगात मागच्या व्हिडिओत गेलेलं तर आता आलंच ना. इथंच इथंच भेटलेलं ना आपल्याला. मागच्या की मागचा की मागच्याच मागच्या मला पण आठवत नाही. किती आणलं कुर्ला? नाही कुर्ल नाही गंप्या खाय. मी कसं थांबलो इथं लक्षात नाही. गंप्यासाठी गंप्या खाय मगाशी येत होतो. गंप्या खाय काय मग नाही दिसत नाही. ह्याच्या हातात काहीतरी पाठीमागे एक आहे तो दाखवत नाही लपवत आहे. काय असेल गेस करा. कमेंट करून सांगायच्या हातात काय गंप्या काय. अरे जाऊ दे मी कळलं असेल. गंप्यावरती गेलाय. खय वरती गेला? आमच्या अण्णा चाय पिऊन खय गेला? चहा पिऊन गेला. हा तो म्हणजे दोघं वाद बाजारात ना गंप्यानी बाड्या ती साखर त्याच्याकडे होती ती घेऊन वर गेला. ए राहुल जर गंप्या साक मार ना बाबू. दादा आलाय. दादाला कधी सांग बनवायला. थंडी बिंडी आहे मस्त. हा दादा काहीतरी बनव ना. ये भजी पाऊस आणि भजी कांदा भाजी बनवाय का मस्त विकी. कुरकुरीत बनवतो झणझणी. बनवशील? हा सूप बनवशील. सूप येतो बनवा. कसला सूप? कसला पण चिकन सूप. चिकन सूप म्हणजे आपला हे आता आपण खातो तर चायनीज मध्ये. अजून मी बनवलं काहीतरी सांगण्यात. कोण गेला राजा पण बघितला ना तुम्ही काहीतरी. ते असतात ते रेडीमेड. रेडीमेड मिळतात ना पाऊच त्याचा बनवशील ना. अजून बघितलं नाही मी. आयडिया नाही मागू. कोण गेला राजाबाद? हाय येणार राजाबाद ना. काय कोण नाही गेलाय रे ह्या पावसाला. कोण जात भाजी तर बनवलीस एक नंबर. बनवलं आणि बटाट्याची. हा आणि दही चटणी केली मस्त. कधी पण देता? कधी तू सांगशील ते बनवूया सर संध्याकाळची. आता? हा कधी पण. आज? आज उद्या? उद्या बिद्या कधी पण सांग. कांदा घेऊन 4-5 किलो. उद्या संध्याकाळी चालेल. फक्त मला दुपारी फोन कर की बाबा बनवायचे आज संध्याकाळी. जास्त नाही गाव जेवण ना. एक लिटर तेल आणायचं. हा कांदे बेसन बीट. हा एक काम करूया आपले ते पेंडिंग आहे ना त्यातच बनवूया मग. आयता चालेल. म्हणजे काय एकदम चांगलाच होईल ना. चालेल फायनल करू टाकू ग्रुपवर उद्या. कांदा मग तुला मला लिस्ट पाठव काय काय पाहिजे ती. लिस्ट काय? 4-5 किलो कांदा. नको तू पाठव. ठीक आहे चला. आता म्हणजे उद्या आपली पार्टी असणार. उद्या म्हणजे तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की कांदा भजी चाय कांदा भजी आणि पाऊस आणि चटणी काय ती. चटणी अशी मस्त पार्टी असणार आहे. ठीक आहे फायनल झाला. तर आता तुर्तास आता आम्हाला जरा सूप पाहिजे. तुर्तास सूप बनवून दे ना जरा. आज जरा सूप हवा आहे आम्हाला. पार्सलच नाही ना बनवायचा. ठीक आहे आता तुर्तास आपण आता सूपचा जुगाड करूया. ठीक आहे जरा गंप्या होते खास गंप्यासाठी येते तर सूप सूप करत होता. आणि काल ती आमची पार्टी झाली ना छोटीशी माहिती झाली आमची. कसली? ओके वडापाव. विडापाव नाही कोके. हा कोके होते. कोके हा तेव्हा गंप्या नव्हता ना. गंप्याचे फॅन नाराज होतील त्याच्यामुळे. ठीक आहे चला आता काहीतरी सूपचा जुगाड करूया. तर आता ऑलमोस्ट काळोख पडला. ते पिंटा पिंटा सोबत गप्पा रंगल्या होत्या आमच्या. काय बोलतो दिसतं दिसतंय? हा तो त्यांचा काय तो पर्सनल विषय. मी बोलतो तू राजा बोलत होतोय सूप घेऊन येशील? तू थांबू नको. मी हुसेन भाईला सांगतो त्याच्याकडून फक्त घेऊन ये फक्त. हा त्याचा पैसे विषय त्याला मी गुगल पेने पाठवीन. तू फक्त घेऊन ये. हा काय घेऊन येशील ना? हा ठीक आहे. तर अंधार पडलाय आता आणि गंप्याशेड आता उगवली. अरे हायस काय तू दिली मला? हा तू दिली ती शेत. अरे हा मी दिलेली ना सर. तू दिलेली काय? मी म्हणजे कोणीतरी गिफ्ट दिली असेल. गिफ्ट दिलेली मलाच आठवत नाही कोणी गिफ्ट दिली. आठवत आहे कधी गिफ्ट दिली? आठवत आहे असं ना. फिटिंग किती फिटिंग केलं का? आठवत पण नाही मला.
फिटिंग फिटिंग केलं की आयफोन घेणार आहे 7000 60000 तो म्हणता का माहिती आता काम केलंय ना ते पैसे साठवले ते सगळं आयफोन 2 लाखाचा काम कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आणि 1.5 लाखाची मग ते गडी आहेत मजुरीवर मग शेठ हा अरे ड्रम भरत असणी आता परवा काही गेला गोवळ्यात काम बघायच गेलं होता ते किती करून आलं फिक्स काय नाही गोवळ्यात किती 86000 86000 बरोबर मग दुसरा तू काय ह्याचे 80 वरचे 6 त्यांचे 6 फक्त बरोबर चाल गप्पे सुपे जावे ना तू देणार तर मी खाणार म्हणू काय मी कधी नाही म्हणणार नाही असं बोल अरे असं नाही मिळत नाही म्हणून नाही म्हणू प्रेमान देतस ना तू माये सूप बनवू आहे गंबे आहे होय सूप बनवू आहे पिंटाला बनवायला सांग सूप साहित्य बनवती काय सूप सूप आता कोंड्या तोडायला लागल पिंट्या आता बनवत नाही ऐक ना पिंट्या आता बनवत नाही तुला कुठला सूप आवडता कुठला आणूया मागूया कुठला सोलगावातला मग थांबा चेतनला सांगतो सोलगावात जाय सांगतो हा फोन करतो हा नान लवकर या नान खाऊ आण तसा इथं थांबलो ना आम्ही की कोणतरी दुकानात जातात वाटून वाटून खाऊ हा कोणतरी दुकानात जातात इकडे बावाकाच्या म्हणजेच की आता आपल्या सुप्रेशच्या कोणतरी गेल्याच्या खाऊ आणतात त्या दिवशी कोणी अंक्यात आणला आता कोण इथे इथे बसून काय आमचा धंदाच था इथे बसून जायचा घेऊन कोण इथून जाताना दिसला की खाऊ आणायला सांगायचं तशा प्रकारे सांगितल्यावर दिल्याशिवाय राहत नाही दादाने सांगितलं की दादा सगळं ऐकणार आला खाऊ चार पुढे आहेत आता काय करूया दोघां तिकडे लपवला नाही चालत होते तर मस्त आता इथेच आपली छोटीशी कुरकुरे पार्टी झाली आहे घे ना मी घेतो दे कपड्या घेतो ना ते कुठे घेतो सूपचा विषय झाला सोलगावातला ना हा सांगतो हा सांगायचा विषय झाला आमच्या इकडे फोन करतो सांगतो सोलगावात नाही हा कॅमेरा बंद करतो गप्प्या सांगितलं सूप सांगितलं तुझा अनिल हे लोक संपव लवकर संपव लवकर संपव लवकर संपव संपला हळूहळू अंधार पडत चाललाय अंधार पडत चालला की असे मग जमतात हळूहळू हा पिंटा दा मेंबर विचार उद्या भजी पार्टी भजी उद्या भजीची पार्टी ठरलेली आहे भजीची पार्टी बाजार दान भजी खाऊन येईन मग चालेल एक कमी झाला कमी झाला चाललं एक अरे मग काय दररोज चिकन काय हा तू बर तो भजीचा झाला विषय आहेच पण आत्ताचा विषय काय मी चेतनला सांगितलं मेंबर वाढत चालले तू एक तो झाला एक दोन तीन चार पाच झालं आणि कॅमेरा धर हे 5 जण खातील आणि चेतन पिशवे पिशवे नंतर 5 पिशवे फोडले इकडे सहावा एक होता त्याच्यात 5 वेळात हा ना बघूया आता काय कट मारायची बघूया चला आता म्हणजे इकडे मी आता जास्त वेळ काढत नाही कारण आता ही टॉर्च आहे आपल्याकडे मोठी टॉर्च नाही बंद कर त्याच्यामुळे आता आपण सूप आणल्याच्या नंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात चल ना गंप्या ढेकर देतास काय जेवण आलं तर आता आम्ही आलोय दुकानाच्या इथे आणि वाट बघतोय चेतन कधी येतोय सूप चेतन नाही चेतन बरोबर गेलाय गॉगल बिगल लावून सांगतो का मी थांबा सांगितलं होता चल येऊ दे काय माहिती खरी गेले खर गेलं नेमका सूप आणा सांगितलं बोलो विचार खरी गेले नेमका दादाबा गेले ते आणि ते सोडको गेले आणि ते कुठून तरी सूप आणल्याशी मतलब ना झाले आला आला वाटतं
थांब पुढे जाऊ नको आनंद आणलं काय काय ह्यास काय नेलेला लागे काय नेलेला आम्ही असतो इकडं सुतू लागेस नेला काय आज ह्यास काय नेलेला तर तपासून आणा जरा काय कोणाच बरं नव्हता काय केलं हे किती आहेत चार तुझा घेतलं हे काय आहे हे काय नाही एकत्र खायचं होतं रे तर मम्मा झालीस ती एकत्र खरं घेऊन दे पाटलं ए पाटलं घमेल दे आणि थोडीशी कांदा कोथमीर टाकून दे एकत्र खाय बटाटा बिटाटा असा साखर थोडस कुरकुर टाक दोन नळिया टाक पास्ता आणि पिस्ता सगळी चॉकलेट बिकलेट तशी मिक्स कर लगिया काढून घेत घ्यायचं आता सूप आलेलं आहे पार्सल ठीक आहे पिशवी मला पण ठेव एक पिशवी गंभ्या मला पिशवी पाहिजे कारण मला तुला काय काय देते काढून घेऊया किती आहे त्याच्यात तीन आहेत तीन बाबू झाली तुम्हाला हवाय हां घ्या पाहिजे हा ये दे त्यांना दे बाबू तुझा आहे ना आता याच्यात एक दोन तीन चार चार झाले ना आणि आता आता लगे खाऊन टाका गेलं माहिती हा छत्री घे छत्री घ्या चल ओके तुला गंप्या शिकत अशा प्रकारे आता एक सूप हा उरलेला किती जणात खाणार एक बाबू आहे इथे सुप्रेश आहे आणि गंप्याला एक आहे तू खात ठेव ना गं तू खातो जातो मी कधी हा लपवत का लपवत आहे काय चटणी आहे ती ठेवलेलं थांब ठेवलेलं थांब आता गंप्यासाठी चटणी ठेवलेली होती काय चाललं चाललं होती हे पण जायचं होतं जरा कुठे कुठं गणपती बघायला जाऊया थांब सूप कमी तुम्ही लगेच येशील दोन मिनिटं येतो तर हा तर म्हणजे हरेशला आता जरा असं काम पण आहे हे आता छत्रीला लोंबकळतात ना हे डॉक्युमेंट जरा लॅमिनेशन करायला द्यायचं हरेशकडे हरेश तिकडे जातो कामाला ना तिकडे करून आणेल आणि तो गणपती बनवण्याचा पण विषय आहे तुम्हाला दाखवायचा होता गणपती कसा बनवतोय ते पण दाखवणार आहे साचे आहेत साचे गणपती बनवायचे होय हरेश बनवत आहे मग यंदा बनवणार आहे यंदा बनवणार आहे किती त्याला ऑर्डर येतील तसे अरे हे छापला नव्हता काय काय छापलं नाही माहित नाही पण बनवणार आहे बोलले यावर्षी तर ठीक आहे आता यांचा सूप पिऊ दे हे बाबू कसा पितोय ते मी तुम्हाला दाखवत नाही नाही तर ते एडिटमध्ये कट होऊन जाईल कसा पितोय फक्त दाखव सुप्रेश कसा पितोय तो दाखवतोय पण बाबूच मस्त मागवतो खाय ना मागला होय कमेंट मध्ये विचारतात सुप्रेश काय मेसेजला विचारतात मेसेज मध्ये मेसेज पर्सनल मेसेज करतो इंस्टाग्रामला तर बघा सुप्रेश कामाला जातात ना सगळी मुलं आता अशी भेटतात तर आपली उद्या पार्टी असणार उद्या पार्टी मध्ये भेटेल दिसतील सगळी या 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 कोण आला कांदेवाला कांदेवाला त्याच्या रात्रीचे पण कांदेवाले येतात का ते कधी पण उद्या सकाळी उद्या भजी करायची भजी करायची आताच घेऊन टाकू कांदे घेऊन टाकतील एक पोते घेऊन टाक आपण दोन चार तर नाही नाही म्हणजे कांदेवाला नाही काहीतरी कोणतरी असंच आले पोरं झाले आपलीच झाली वाटतं पोरं तर ठीक आहे चला आता हा चल तर आम्ही जातो गणपती बघायला तुम्ही जावा घरी झोपायला एवढ्या नाही वेळ आहे अजून मला जायला जेवायचं असेल ना आता काय जेवण हो मया मी म्हटलं कांद तर आता अशीच धमाल सगळ्यांची पण उद्या पार्टी मध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल उद्या पार्टी उद्या कुठे करायची ते फक्त ठरवूया नंतर बाबूच्या इथे वर 20 किलो कांद्याची भजी बनवायची 20 किलो मला खरोखर कांदेवाला असता बरं आला असता त्याच्याकडनं घेत आले असते होय ना त्याची काय त्याची ऍड पण करून टाकू पण तो आता मला व्हॉट्सअपला काय काय ते पाठव ठीक आहे हा चला आता म्हणजे आपण जाऊयात हरेशकडे गणपती बघायला कसा करतोय ते चला तर म्हणजे आता हरेशच्या घरी आलोय आणि हरेश पा इकडे गणपती बनवतोय हरेश काय चालू आहे तर फिनिशिंग चालू आहे झालं आटपला तर तू लेट झाला अरे रे रे तर ठीक आहे मंडळी आता आपण काय थोड्या येतच राहू ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवतच राहीन की हरेश गणपती कसे बनवतो ते आता बनवलेले आहेत का हा एक आहे हा बघा गेल्या वर्षीच ना हा गेल्या वर्षीच आहे एखादा गेल्या वर्षीचा राहतोच बरोबर हा तर पूर्वी म्हणजे किती तरी असायचे एकूण गणपती पूर्वी पप्पा बनवायचे तेव्हा
85 ना, तर जवळजवळ 85 गणपतींचा कारखाना, म्हणजे कारखानाच असायचा हा, पण नंतर पप्पांना जेव्हापासून जमत नाही त्या मध्ये किती गॅप पडली होती, वर्ष 2 वर्ष 2 काय जास्त असेल, 2 3-4 वर्ष गॅप असेल, 4 वर्ष जवळजवळ 4 वर्ष ना, 2 वर्ष मुंबईत होतो, 2 वर्ष ही कोरोना गेली, 4 वर्ष तर 4 वर्ष कारखाना बंद होता. आणि आता या वर्षी किती, आता किती ऑर्डर आहे या वर्षी? नाही जास्त, आता गेल्या वर्षी सुरुवात असंच केलं, टाइमपास म्हणून केली होती ना. हा हरेश, म्हणजे आता त्याची सर एक टाइमपास म्हणून करतोय, टाइमपास म्हणजे की एक कोरोना होता, काही काम नव्हतं, म्हणून मी सहज असंच चालू केलं. तर आता 2 आमच्या पकडून 2 होते. हा हा, म्हणजे स्वतःचा गणपती मात्र तू बनवायचा ना स्वतः? हा. तर आता या वर्षी काय लांब कुठे जायला नको म्हणून आता गावातल्यांनी 1-4-5 जणांनी ऑर्डर दिली बरोबर. आणि तर ठीक आहे, आता यावर्षी फायनल नंतर तुम्हाला हळूहळू मी दाखवतच जाईन की फायनल कसं म्हणजे होणार आहे मूर्ती तयार कलर काम केल्याच्या नंतर. तर हळूहळू आता कदाचित आता पुढे पुढे जर असं चालू ठेवलास तर अजून जास्त ऑर्डर येतील है ना, फुगे फुगे जाऊन, कारण मध्ये गॅप पडल्यामुळे कसं इतरांनी ऑर्डर इतर ठिकाणी दिल्या ना, मध्ये दिल्या गेल्यात आणि गावातल्या लोकांना थोडं लेट समजलं की करणार आहे यावर्षी का. हा करणार आहे यावर्षी, चालेल पुढच्या वर्षी वगैरे तुला. आता व्हिडिओ ऍक्च्युअली आता व्हिडिओच बघतील आपले मुंबईतले लोक वगैरे, तर मुंबईतल्या हा तर म्हणजे आता आपल्या बारसू गावातले किंवा बारसू गावाच्या शेजारील गिरमादेवी कोंड, हा गिरमादेवी कोंड आणि इतर शेजारच्या गावातील कोण पाहत असतील व्हिडिओ, तर हरेश आता गणपती बनवायला लागलाय, तर तुम्ही हरेशकडे मूर्तीची ऑर्डर देऊ शकता. काय तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डायरेक्ट काय नंबर कुठूनही मिळेल तुम्हाला, ठीक आहे. तर आता याचं काम इकडे आता ऑलमोस्ट झालंय ना, आजचं काम झालेलं आहे. उद्या पुन्हा 1:00 भरायचा. तर संध्याकाळी कामावरून आल्याच्या नंतर आपला दिवसभर काम आणि नंतर रात्री आपलं एक काम. बरोबर बरोबर, असं करून करायचं. चालेल ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही पण कमेंट केला होतात की गणपती बनवताना दाखव, तर आता एका व्हिडिओमध्ये नाही, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये तुम्हाला अधे मध्ये दाखवत बसेन, ठीक आहे. आणि मोठा एखादा कारखाना आपण गेलो कुठल्या मोठ्या कारखान्यात तर ते पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल नंतर पुढे, ठीक आहे. चला बस, अजून हरेश आता जेवलास काय? जेवलो, तू जेवलास? जेवलो, जेवण आलास? हां ठीक आहे, चल चल म्हणजे काय हरेश, भेटू मग. आणि उद्या आपली पार्टी आहे, उद्या पार्टीला या. कुठे? भजी पार्टी आहे, चहा भजी पाऊस पावसात चहा भजी आणि पार्टी आहे. कुठे ठरलं नाही कुठे? आपले एक रत्नागिरीचे सबस्क्रायबर अमन माहिती असतील, आज आले होते, भेटले होते मला, ते म्हणत होते की रोशनला जरा आमची पण आठवण काढायला सांगा. परत भेटले तर सांग नमस्कार बोल. नमस्कार, हा बोलतो बोल. नमस्कार बोल, ठीक आहे. व्हिडिओ पाहिला तर ते बघतीलच. चालेल, उद्या पार्टीला ये. तर म्हणजे बस आजचा व्हिडिओ उरते इतकाच. आता व्हिडिओ संपला, आपण नेहमीप्रमाणे जाऊयात आरोईकडे. तर मंडळी, आरोई झोपली पण, कारण आता उशीर झालाय हरेशकडून येईपर्यंत. तर चला मंडळी, आता झोपता झोपताच चला आरोई व्हिडिओ संपवा. झोपता झोपताच हा करा, हा शेअर करा, हा कमेंट करा, हा आणि राहत एक सबस्क्राईब करा. हा चला म्हणजे भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत पाहत राहा आपलं युट्यूब चॅनल. Yes, Maharaja. Ta-ta. Good night. Bye-bye. Good night. Bye-bye. Yes, Maharaja. Oy, Maharaja. Yes, Maharaja. Sarvanta. Irwani sarga sadlai go. Amcha kokan bhoomi vai. Yehu ekatra sarvajan. Dakhwo.